कामाच्या ठिकाणी किंवा काम करणे की का काम की जगापे होण्यावाला जो सेक्शुअल हरॅसमेंट आहे याच्याबद्दल थोडंसं मला वाटतं कायद्याचा ओवरव्यू शोमिता विश्वास यांनी देण्याचा प्रयत्न केला पण मला म्हणजे नेहमीच मी ह्या भूमिकेतून बोलते की कायद्याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचं ते थोडीशी पार्श्वभूमी किंवा त्याचं बॅकग्राऊंड पण समजून घेणं गरजेचं आहे की, की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावरती कायद्याची म्हणजे आपल्याला काय आवश्यकता आहे आणि हा विषय तरी म्हणजे हा विषय मी तुम्हाला असं सांगू शकते की हा विषय भारतामध्ये मला तरी वाटतं की साधारण नव्वदच्या दशकापर्यंत म्हणजे कायदेशीर दृष्ट्या कदाचित चळवळीमध्ये वगैरे थोडीफार चर्चा होत होती असेल परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून नव्वदाच्या दशकामध्येच की अशा प्रकारे कामाच्या ठिकाणी जी जो त्रास होतो किंवा हिंसा होते तो अत्याचार आहे किंवा तो एक त्याला काहीतरी वेगळा हां वे गुन्ह्याचं स्वरूप आहे किंवा ते हक्काचं ज्याला आपण म्हणतो की स्त्रियांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार आहे आणि तो ते त्यांच्या हक्कांचं उल्लंघन आहे बेसिकली असं नाही की तो त्रास दे जो देणारा आहे आणि ती महिला आहे त्यांच्यामधलाच प्रश्न दोघांचा प्रायव्हेट मॅटर आहे अशा दृष्टिकोनातून जनरली आपण सुरुवातीला बघितलं तर हा विषय बोललाच जात नव्हता किंवा बोलला तर ते त्यांचं पर्सनल मॅटर आहे किंवा त्या बाईनी बघून घ्यावं किंवा तिने पोलीस स्टेशनला जावं अशा प्रकारचं एक वातावरण कुठेतरी आपल्याला भारतामध्ये दिसतं आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक म्हणजे मूळ म्हणजे आधी कामाचं ठिकाण आहे ज्याच्यावरती आपलं सगळं म्हणजे रोजीरोटी अवलंबून आहे आणि मग तो लैंगिक आहे त्यामुळे अजूनच त्यामुळे दोन गोष्टी ज्या आहेत की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याच्याविषयी म्हणजे कुठेही बोललं जात नव्हतं आणि त्याची सुरुवात जे आपल्याला कामाक्षी भाटे यांनी सांगितलं की विशाखा जज विशाखा निकालपत्र जे आ, भटेरी राजस्थानमध्ये जी भवरी देवींची जी गँगरेप केस झाली होती त्याच्यामुळे अट म्हणजे किमान या विषयाची सुरुवात झालेली आहे की कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे जेव्हा स्त्रियांवरती अन्याय किंवा अत्याचार जो लैंगिक स्वरूपाचा आहे तो होतो आणि तो होतो आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मालक आणि व्यवस्थापन आणि शासन यांचा काय रोल आहे म्हणजे असं नाही की बाईवर बलात्कार झाला तिने पोलीस स्टेशनला जावं व तिने तिचं बघून घ्यावं असं 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 असता कमा नये या भूमिकेतून तो जो राजस्थानमध्ये जो बलात्कार झाला होता मग जनहित याचिका झाली त्याच्यातून सुप्रीम कोर्टचे काही मार्गदर्शक तत्त्व आले की जे विशाखा जजमेंट म्हणून जातं आणि ही जी विशाखा मार्गदर्शक तत्व जी सुप्रीम कोर्टनी दिलेली होती ती मार्गदर्शक तत्त्व जवळजवळ सोळा वर्ष आपल्या सगळ्यांवरती लागू होती पण असंघटित क्षेत्रामध्ये असंघटित क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही अशा प्रकारचं लिखित काही स्वरूपाचं नाही आहे की घर घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा बांधकाम मजूर आहेत शेतातल्या मजूर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ज्या काम करणाऱ्या म्हणजे मग त्या रोजंदारीवर असतील कशा अशा स्वरूपाचं जे काम महिला आहेत त्यांच्यावर होणारा जो लैंगिक हिंसाचार आहे त्याच्या त्याला ही मार्गदर्शक तत्व लागू असूनही काही उपयोग झालेला आपल्याला दिसत नाही म्हणजे सोळा वर्षामध्ये ती मार्गदर्शक तत्त्व कोणत्याही प्रकारे त्याचा अंमलबजावणी या क्षेत्रामध्ये आपल्याला झालेली दिसली नाही कारण या मार्गदर्शक तत्वांमध्ये असं लिहिलं होतं की समिती स्थापन करावी आता घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ज्या कोणी अशा मजुरी मजुरी करणाऱ्या स्त्रिया आहेत तर तिथे आपण कशा क कमिटी कशी बनवणार ती कमिटी कोण असणार त्या कमिटीमध्ये आणि ती कमिटी बसणार कुठे म्हणजे हे सगळं जे आहे ते ऑफिसमध्ये असणाऱ्या स्त्रियांसाठी जास्त उपयोगी ठरलं असं दिसलं आपल्याला त्यामुळे ही मार्गदर्शक तत्त्व असूनही कम्प्लिटली एक प्रकारे म्हणता येईल की फेल झालं म्हणजे विशाखा एज फेल्ड इन दी अन सेक्टर असं कुठेतरी म्हटलं तर खोटं ठरणार नाही आणि सोळा वर्षामध्ये या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी संघटित क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय कमी किंवा म्हणजे नाही अशा प्रकारचीच होती आणि जे काही जण करत होते परत तिथे पण खूप प्रॉब्लेम्स होते म्हणून कायदा यावा आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं होतं विशाखा निकालपत्रामध्ये की अशा प्रकारच्या जो त्रास आहे लैंगिक छळ आहे अत्याचार आहे त्याच्यासाठी कायदा असायला पाहिजे तर म्हणून या कायद्यासाठी जवळजवळ सोळा सतरा वर्ष स्त्री चळवळीनी लावून धरलं शास इवन म्हणजे केंद्र सरकार बरोबर सतत याच्यावरती चर्चा होऊन अनेक कायद्याचे ड्राफ्ट आले आणि त्याच्यातनं शेवटी दोन हजार तेरा साली आ, हा कायदा आलेला आहे पण आपल्या देशामध्ये असा प्रॉब्लेम आहे की एखाद्या बाईवरती बलात्कार होऊन म्हणजे बलात्कार आणि मग बलात्कार होऊन ती मेल्याशिवाय आपल्याकडे कायद्यामध्ये बदल होत नाहीत म्हणजे कोणताही आपण बघितलं दिल्लीच्या गँगरेप केसनंतर बलात्कार आणि इतर संबंधित कायदे बदलले तसंच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा कायदा जी तेहलकाची केस झाली ती तहलकाची केस झाल्यानंतर मग तो कायदा लागू करण्यात आला तर हा कायदा मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगते कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे आणि अजून एक स्पीकर पण आहेत हा कायदा जो आहे तो बेसिकली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासाठी कायदा आहे आणि हा सर्व काम करणाऱ्या स्त्रियांना लागू होतो म्हणजे ऑफिसमध्ये बसणाऱ्यांनाही आहे आणि तुमच्यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घरकाम करणाऱ्या असतील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असतील कुठेही जिथे काम, काम, काम करत आहेत त्या सर्व स्त्रियांना हा कायदा लागू आहे आणि असं पण गरज नाही आहे की म्हणजे रोज रोजच्या रोज काम करणाऱ्या आधेमध्ये आदे, म्हणजे असं खंडित स्वरूपाचं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टवरती असेल अशा सर्व स्त्रियांना लागू आहे कामाच्या ठिकाणी कोणत्याही कारणासाठी आपण जात असू म्हणजे जा असं नाही की फक्त काम करणाऱ्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपामध्ये जर आपला संबंध येत असेल तर हा कायदा आपल्याला लागू आहे तसंच कामाचं ठिकाण हे सुद्धा असं नाही वेगवेगळं असू शकतं कारण आता एस्पेशली ज्या स्त्रिया घरकाम करतात त्या वेगवेगळ्या घरांमध्ये जातात त्या एका ठिकाणी नसतात त्यामुळे त्यांचं कामाचं ठिकाण पण वेगवेगळं असेल किंवा इतर सर्व सर्व ज्या मजुरी करणाऱ्या स्त्रिया आहेत Uh, किंवा ज्या रोजच्या रोज कमवून खाणाऱ्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात कदाचित तो कॉन्ट्रॅक्टर एक असेल पण किंवा कॉन्ट्रॅक्टर पण वेगवेगळे असतील किंवा जे ऍक्च्युली जे त्यांना काम देतात ते मालक पण वेगळे असतील पण ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणार तर ते कामाचं ठिकाण वेगवेगळं असलं तरी ते त्यांचं कामाचं ठिकाण म्हणून समजलं जाईल आता तुम्ही कायद्यामध्ये लैंगिक छळ काय आहे म्हणजे लैंगिक छळ कशाला म्हणायचं किंवा लैंगिक छळाची व्याख्या कायद्यामध्ये दिलेली आहे की कोणताही असा प्रकारचा कोणत्याही अशा प्रकारचं वर्तन जे आपल्याला त्रासदायक ठरेल मग आणि ते लैंगिक स्वरूपाचं असेल म्हणजे हात आणि गरज नाही आहे की फक्त हात लावला पाहिजे म्हणजे स्पर्श केला पाहिजे किंवा बलात्कार झाला किंवा काहीतरी म्हणजे ज्याला आपण आता विनयभंग खरं तर कालबाह्य शब्द आहे ज्याला मॉलेस्टेशनला मला माहिती नाही काय शब्द आहे पण हात लावण्याची गरज नाही आहे कोणी अशा प्रकारे काही बोलत असेल ज्याने आपल्याला त्रा खूप हा त्रास झाला किंवा अशा प्रकारचे टोमणे मारत असेल किंवा काही चित्र दाखवत असेल कोणत्याही प्रकारचं असलील किंवा ज्याला आपण जनरली असं म्हणतो की, वा की खूप वाईट शब्दामध्ये शिव्या देणं आया बहिणींच्या वरनं शिव्या देणं हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे स्पर्श करण्यापासून बोलण्यापर्यंत किंवा अगदी म्हणजे नजर ज्याला आपण म्हणतो की टक लावून बघणं हे न बोलता सुद्धा बऱ्याच प्रकारे स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो तर अशा सर्व प्रकारचे त्रास या कायद्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आता अशा प्रकारचा त्रास झाला तर कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाने एक आ, कमिट एक डिस्ट्रिक्ट ऑफिसर किंवा ज्याला आपण म्हणू जिल्हा अधिकारी नेमायचा आहे आता मुंबई जर आपण घेतलं तर मुंबईमध्ये दोन जिल्हे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर याला दोन जिल्हाधिकारी असले पाहिजेत आणि त्या जिल्हाधिकारीच्या हाताखाली एक आ, दुसरा अधिकारी आणि मग एक समिती असली पाहिजे ज्याचा उल्लेख शोमिता विश्वास सतत करत होत्या की समितीकडे आपण जायचं आहे जर आपल्याला कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास झाला आता प्रश्न असा आहे की या समिती अस्तित्वात आहेत की नाहीत तर समिती अस्तित्वात येण्यासाठी शासनाने प्रथम त्या समितीची समिती ती नेमणूक करणारा जो जिल्ह्याचा अधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे त्याची नेमणूक करणं आवश्यक आहे जो डिस्ट्रिक्ट ऑफिसरच नेमलेला नाही आहे अजून शासनाने अजून आ, मला वाटतं ती प्रोसेस त्यांची चालू आहे तो डिस्ट्रिक्ट ऑफिसर नेमल्यानंतर त्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरच्या अंडर ही समिती आहे आता सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की डिस्ट या समितीमध्ये कोण असावं ते कायद्यामध्ये दिलेलं आहे की या समितीमध्ये आ... स्त्रियांबरोबर काम करणाऱ्या संस्था किंवा स्त्रियांच्या वर होणाऱ्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर काम करणारे काही लोक असे लोक तीन चार लोक या समितीमध्ये असले पाहिजेत आणि ही समिती जी आहे ती शासनाने नेमलेली असणार आहे आणि ही समिती मी जसं म्हटलं तसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहे आणि या समितीकडे जेव्हा आपण तक्रार करू तेव्हा त्या समितीचं असं काम आहे की पोलीस स्टेशनला कळवणे म्हणजे आतापर्यंत आपल्याला आलेला अनुभव असा आहे की आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस आपल्याला काय करतात पोलीस आपल्याला हकलून देतात पोलीस आपलं म्हणणं ऐकून घेत नाहीत आणि मला असं वाटतं की हा एक चांगला भाग आहे की बाईला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाण्या जायला सांगण्यापेक्षा समितीने त्या बाईची तक्रार फॉरवर्ड करायची आहे पोलिसांना पण मुख्य प्रश्न आहे की ह्या समिती अजून स्थापनच झालेल्या नाही आहेत कारण जिल्हा अधिकारीच नाही आहेत आणि जिथपर्यंत मला असं वाटतं वैयक्तिक की विशाखा मार्गदर्शक तत्व फेल गेली तसा हा कायदा फेल अजिबात जाऊ नये अशी माझी अगदी प्रामाणिक मला असं पणे वाटतं कारण जर हा कायदा पण फेल गेला तर असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांना न्याय मिळण्याची काही आशा राहील म्हणजे फार कठीण आहे कारण मी जसं म्हटलं की पोलिसांकडे जाऊ शकत नाही पोलीस दाद घेत नाहीत आणि कोर्टात तर निश्चितच जाऊ शकत नाही कारण दॅट इज ते शक्यच नाही आहे म्हणजे ह्या का हा कायद्याची अंमलबजावणी मला वाटतं होणं हे आ, हे आपल्या सर्वांच्या हातात आहे कारण जर शासन जिल्हाधिकारी नेमत नाही असं आपल्याला दिसतंय आणि जिल्हाधिकारी नसल्यामुळे समित्या पण अस्तित्वात येत नाहीयेत तर असं आपल्याला कुठेतरी शासनाबरोबर एक संवाद साधणं आवश्यक आहे की त्यांनी जिल्हाधिकारी नेमावेत आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी मग समिती आणि मी जसं आधी म्हटलं की मूळ प्रश्न हा आहे की समितीमध्ये कोण असणार आहे ज्या संस्था आणि संघटना असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांबरोबर काम करतात ते लोक असणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणजे मग त्या घरकामगारांबरोबर करण करणाऱ्या संघटना किंवा युनियन ज्याला आपण म्हणू युनियन असतीलच असं नाही पण असे ग्रुप असले पाहिजेत ज्यांना माहिती आहे की असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांचे काय प्रश्न आहेत किंवा त्यांना रोजच्या कामामध्ये काय कोणत्या प्रकारचं लैंगिक छळ सहन करावा लागतो समितीचं कामकाज जे आहे ते कायद्यामध्ये दिलेलं आहे की केस जर रिपोर्ट झाली तर समिती त्याच्यामध्ये चौकशी करणार समितीला अधिकार दिलेले आहेत की त्यांनी पोलिसांना कळवावं कारण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीवरती तुम्ही तसा काही दंड वगैरे लावलात तरी ती तो व्यक्ती तो दंड भरेलच असं नाही किंवा तशी तुम्ही काय त्याला पेनल्टी करू शकत नाही एस्पेशली असंघटित क्षेत्रामध्ये तिथे पोलीस स्टेशनला कळवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि बलात्काराचा किंवा लैंगिक मी बलात्कार इन चुकीचा वर्ड आहे लैंगिक हिंसेचा कायदा आता बदललेला आहे ज्याच्यामध्ये ऍसिड हल्ले म्हणजे ऍसिड अटॅक्स वगैरे या सगळ्या गोष्टी इन्क्लुड आहेत तो जो नवीन लैंगिक हिंसेचा कायदा आहे त्या हिंसाचाराच्या कायद्याखाली या केसेस गेल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला म्हणजे आशा आहे असं मला वाटतं कारण तो कायदा खूप स्ट्रॉंग आहे आता तर समितीनी पोलिसांना कळवायचं आहे आणि समितीला तेवढा अधिकार आहेत तुम्ही ऐकलं असेल शोमिता बिश्वासनी यांनी सांगितलं की समितीला सिव्हिल कोर्टाचे पावर आहेत सिव्हिल कोर्ट म्हणजे दिवाणी न्यायालयाचे पॉवर आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली नेमलेल्या समितीला या हे सगळे अधिकार आहेत आणि ह्या अधिकारातूनच ते पोलिसांना कळवू शकतात आणि मग समितीनी समिती त्यांना विचारू शकते की या केसमध्ये काय झालेलं आहे पण हा संपूर्ण कायदा जो आहे हा जर आपल्याला ज्याला आपण म्हणतो ॲक्च्युली म्हणजे तो, तो तांत्रिकदृष्ट्या लागू झालेला आहे पण तो ॲक्च्युली जर आपल्याला लागू करायचा असेल तर आपल्याला कुठेतरी शासनाशी संवाद आणि दबाव आणावाच लागेल की त्यांनी जिल्हाधिकारी नेमावेत अजून काही ऍस्पेक्ट वर बोलावं असं वाटतं का वा वाट तुम्हाला हां चालेल मग मी आ, मी तुम्हाला खूप एकदम म्हणजे कमी शब्दामध्ये कायद्याची माहिती दिलेली आहे कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आपण शेवटी घेऊया स्नेहा खांडेकर बोलतील त्याच्यानंतर मग आपण सगळे प्रश्न एकत्रित घेऊया नमस्कार एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या जणी आल्यात हे बघून मला खूप बरं वाटतंय हो मला वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावरनं हेही तितकंच प्रकर्षाने आहे की असंघटित कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न किती महत्त्वाचा है, है, आहे हे ह्याच्यावरनं नक्कीच समजतं आहे आता अनघानी किंवा मघाशी शौमिता मॅडमनी पण तुम्हाला कायदा ह्याच्या संदर्भामध्ये असंघटित कार्यक्षेत्राला हा कायदा कसा लागू पडतो या संदर्भामध्ये थोडंसं सांगितलेलं आहे मला सामाजिक दृष्टिकोन ह्या विषयाकडे बघण्याचा कसा आहे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलायला सांगितलेलं आहे ते बोलत असताना कायद्याचं जी काही अंमलबजावणीची आपण अपेक्षा करतो ती का होत नाही ह्याला जी सामाजिक कारणं आहेत ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकडे बघ बघावं असं मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारची कंप्लेंट घेऊन संघटित कार्यक्षेत्रामध्ये देखील बायका किती पुढे येतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप कमी प्रमाणामध्ये बायका संघटित क्षेत्रामध्ये देखील ह्या प्रकारच्या कंप्लेंट्स घेऊन येतात आता ह्याला कारणं वेगळी वेगळी आहेत की एक तर पहिली गोष्ट आहे की हा लैंगिक छळाच्याबद्दल बोलतोय आणि आपला समाज महिला आणि लैंगिक छड या सगळ्याकडे काही फार सकारात्मक दृष्टिकोनातनं बघत नाही जे काही घडलेलं असेल त्याला ती स्त्रीच कशी जबाबदार आहे ह्या दृष्टिकोनातनच बघितल्या कारणाने किंवा तिचंच तिच्याच चारित्र्याच्यावर चार चिंतोडे उडवले जात असल्या कारणाने ती महिला इतकी सहजासहजी पुढे येत नाही बऱ्याच वेळेला काय होतं संघटित क्षेत्रामध्ये देखील जे छोट्या छोट्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना जर असा त्रास झाला तर ते काम सोडून जातात पण त्या कंप्लेंट करत नाही अगदी मोठ्या ज्या कंपन्या असतील तिथे जर त्यांना वाटलं की एखादी कमिटी जी चांगलं काम करते आहे अशी जर कमिटी असेल असं जर त्यांना वाटलं तरच त्या पुढे येतात आणि कंप्लेंट करतात नाहीतर त्या त्रास सहन करतात कारण आपलं जे सामाजिकरण महिलांचं झालेलं आहे हे त्रास सहन करण्याचं आहे आपण खूप सोशिक आहोत ना मग आपला सोशिकपणा जो आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतो मग तो आपल्या घरामध्ये पण आपण शोषिकपणा दाखवतो आणि मग कामाच्या ठिकाणी पण आपण सोषिकपणा दाखवतो आणि आपल्याला काम करणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं कारण पै बाहेर जाऊन पैसा मिळवणं ही एक खूप महत्त्वाची गरज आहे जी आपल्याला ते करणं करणं आवश्यक असतं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिला पुढे येऊन ह्या संदर्भामध्ये काही कंप्लेंट करतील ही अपेक्षा करणं इतकं सहजासहजी होत नाही ते मग ह्यासाठी आपल्याला पोषक वातावरण निर्माण करणं खूप गरजेचं आहे मग हे पोषक वातावरण जे मी म्हणते आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असू शकतं सरकारचं काम एका वेगळ्या पद्धतीने आहे हे पोषक वातावरण निर्माण करण्याचं पण त्याचबरोबर आपण ह्या सगळ्या संघटना आहोत ज्या महिलांच्या बरोबर काम करतो त्यांनी देखील या संदर्भामध्ये दे काही पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणून महिला सहकारी म्हणून देखील आपण आपल्या काम कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे त्रास होणाऱ्या महिलेला सपोर्ट देणं हे देखील तितकं म्हणजे हाही एक पोषक वातावरणाचाच भाग आहे म्हणजे जे काही त्रास होतो आहे तो होऊ नये ह्याच्यासाठी जे प्रत्येकाने काहीतरी का एक भूमिका बजावणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत मग अशी सांगितलं की कायद्याची अंमलबजावणी करायची आहे त्याला सरकार जसं जबाबदार आहे तसं आपण देखील त्याच्याबद्दल सतर्क राहणं ही देखील आपली जबाबदारी आहे आणि ते सतर्क राहण्यासाठी जी माहिती आवश्यक आहे ती अशा प्रकारच्या चर्चासत्रात आपल्याला मिळते की ज्याच्यामुळे आपण ह्या माहितीच्या आधाराने तो ते सतर्कपणा म्हणजे ती जाणीव घेऊन आपण पुढे काम करू शकतो आता जसं मी मगाशी म्हटलं की महिला पुढे येत नाहीत त्यांना अनेक कारणं असतात ज्याच्यासाठी महिला पुढे येत नाहीत ह्या संदर्भात पर्टिक्युलरली ह्या संदर्भामध्ये आणि जर एखादी महिला पुढे आली तरी देखील तिला अनेक अनेक त्रासाला सहन करा त्रास सहन करायला लागतो म्हणजे महिलाच दुसऱ्या म्हणतात तिला की तू काय असं कशाला करतेस आ, लक्ष देऊ नकोस सोडून दे आपण काम करतो म्हणजे आपल्याला सहनच करायला लागतं असं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते एक आमच्याकडे अशी आ, केस होती ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या महिला काही घनकचरा विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बद्दल आहे एका महिलेला खूप त्रास झाला बर या संदर्भामध्ये म्हणून ती महिला पुढे आली आणि तिने कंप्लेंट केली तर त्या महिलेनी आम्हाला येऊन सांगितलं की मॅडम मी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा माझ्या बरोबर काम करणाऱ्या असलेल्या पाच महिला मला मारायला आल्या आणि ह्या का मारायला आल्या तिला तर त्या म्हणाल्या की तू कंप्लेंट केल्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होणार आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा त्रास त्यांना जाणवत होता पण त्यांना त्रास होणार आहे म्हणजे मी म्हंटल तसं एक तर महिला पुढे येत नाहीत आल्यापुढे तरी त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्रासांना सहन करायला म्हणजे हा पहिला बरोबर त्रास तर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांनीच दिला पुढे जाऊन आणखीन जे त्यांचे व्यवस्थापक आहेत ते आणखीन वेगळ्या प्रकारे त्रास देऊ शकतील त्यांना कंप्लेंटच्या प्रोसिजरमध्ये त्रास होऊ शकतो अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे महिलांना त्रास हो होतो आणि म्हणून आपण जेव्हा अश ह्या कायद्याच्याबद्दलची माहिती घेतो हो आहोत त्याचप्रमाणे आपण महिलांना अशा एकमेकांना कसा आपण सपोर्ट देऊ शकू कसं त्यांच्याबरोबर हे त्यांचा त्रास सहन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा एखाद्या महिलेनी कंप्लेंट केली तर तिला त्या सबंध प्रोसेसमध्ये कसं सपोर्ट करू शकतो ह्याच्याबद्दल पण आपण संवेदनाशील राहणं खूप गरजेचं आहे आता असंघटित कार्यक्षेत्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा अनखाने तुम्हाला सांगितलं की कार्यस्थळाची व्याप्ती ह्या कायद्याने फार मोठी दिलेली आहे कार्यस्थळ म्हणजे कामाचं ठिकाण असं आपल्याला नॉर्मली आपण त्याचा जो हे करतो तेव्हा असू शकतं पण असंघटित कार्यक्षेत्राचा जरी विचार केला तरी आजकाल आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टवर लेबर असतं आणि हे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या महिला असतात ह्या काही कुठे दरवेळेला कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन वर्करच्या साईटवरच काम करणाऱ्या असतील असं नाही तर त्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या पण महिला असतात म्हणजे विचाराल तर बाजूची बुल बिल्डिंग आहे माझ्या इथे अनेक महिला वेगळ्या वेगळ्या प्रकारे कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क करत आहेत आणि त्याच्यामध्ये मग साफसफाईचं सा काम असेल कॅन्टीनमधलं काम असेल किंवा इव्हन सिक्युरिटीमध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत तेव्हा ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या असंघटितच कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत म्हणजे त्यांच्यासाठी ते कॉर्पोरेट मध्ये ज्या काम करत आहेत किंवा ज्या संस्थेसाठी त्या काम करत आहेत हे कार्यस्थळ आहे मग कायदा त्यांना तिथे एका वेगळ्या प्रकारचं संरक्षण देतोय ते कसं हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तर समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये अशा प्रकारे हाऊसकीपिंगचं काम करत असू समजा प्रत्येक कंपनीला जसं मगाशी आपल्याला या दोन्ही आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येक कंपनीला हे गरजेचं आहे की त्यांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करायला पाहिजे बरोबर आहे मग जरी माझा जो मुकादम आहे ज्यांनी मला इकडे येऊन काम करायला सांगितले तो ह्याच्या बाबतीत काही करत नसत नाही तरी देखील ही महिला जर एखाद्या कंपनीमध्ये अशा प्रकारे काम करत असेल तर तिथल्या अंतर्गत तक्रार समितीकडे ती कंप्लेंट करू शकते आणि त्या अंतर्गत तक्रार समितीने तिची कंप्लेंट घेणं हे गरजेचं आहे कारण तुम्हाला जी हॅरॅसमेंट होते आहे ती त्यांच्या एम्प्लॉईकडनं होते म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाकडून होतीये तेव्हा कायदा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अशा प्रकारचं देखील संरक्षण देतो आहे आता घरामध्ये काम करणाऱ्या महिलांचा एक वेगळा प्रश्न आहे पण मी हे मुद्दाम सांगितलं कारण मुंबईत आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर अशा मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये काम करत आहे आणि त्यांना ही सा, हे संरक्षण त्या कंपनीतर्फे देण्यात येत आहे म्हणजे मी नेहमी सांगताना बऱ्याच वेळेला असं सांगते की तीन प्रकारच्या सिच्युएशन होऊ शकतात एक सिच्युएशन मध्ये असं असतं म्हणजे एक एका ठिकाणी असं होऊ शकतं की जी काही घटना घडली आहे ते दोन्ही व्यक्ती त्या संस्थेत काम करतात ही एक सिच्युएशन आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की ती महिला त्या संस्थेची नाही आहे पण त्रास देणारा जो पुरुष आहे तो त्या संस्थेचा आहे आणि तिसरी जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये महिला काम करणारी आहे पण त्रास देणारा पुरुष बाहेर जाय अशा तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात आणि या तिन्ही वेळेला महिलांना कायदा संरक्षण देतो हे तुम्ही लक्षात घ्या आता पहिल्या ठिकाणी तुम्ही असं आपण म्हणूया की तुम्ही असंघटित क्षेत्रातले त्यामुळे तुम्हाला पहिली सिच्युएशन लागूच पडत नाही पण दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही बाहेरचे आहात पण आतला व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय ते तिथे तुम्हाला संरक्षण आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा हा तुमच्या हक्काचा भाग आहे आणि कितीही तुमचं मुकादम म्हणत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी कंप्लेंट केल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट जाईल अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची दडपण तुमच्यावर येऊ शकतात तुम्ही जाऊन मुकादमला सांगाल की मला त्रास होतो मुकादम काय म्हणेल ठीक आहे मी तुला दुसऱ्या जागी पाठवतो अगदी साध सोप तो त्याच्यातनं मार्ग काढेल पण तो असं म्हणणार नाही की तू जाऊन कंप्लेंट कर पण तुमचा हक्क काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी हे तुम्हाला मुद्दाम सांगते की मुकादम मी तुम्हाला सांगते जास्तीत जास्त वेळेला असं सांगेल की मी तुला दुसऱ्या ठिकाणी पाठवतो तू इकडे करू नकोस का पण हा सामाजिक जी आपली व्यवस्था आहे त्याच्यातला हा भाग आहे तो म्हणेल हे माझं कॉन्ट्रॅक्ट जाईल तुझं कंप्लेंट केली तर ते तो ती संस्था म्हणेल की तुमच्या बायका अशा शाक कशा कंप्लेंट करतात असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण तुमचा हक्क काय आहे हे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगून सांगतो आहोत किंवा कायदा काय सांगतो हे जेव्हा तुम्हाला आम्ही सांगतोय तेव्हा हा भाग तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणखीन बऱ्याच गोष्टी कायद्याच्या संदर्भात सांगितल्यात पण त्याचा सामाजिक जो भाग आहे म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं एकमेकांना ह्याच्या बाबतीत जेव्हा आपण सा, त्याचा सामाजिक दृष्टिकोन किंवा आपण ह्या ह्याचा कसा म्हणजे ह्याचा कसा एकत्रित लढा देऊ शकतो तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मी आ, आपण सेक्शुअल हॅरेसमेंट समजून घेताना समजून घेतो ते आहे सत्तेचा वापर जेव्हा सेक्शुअल हॅरेसमेंट होते तेव्हा बऱ्याच वेळेला काहीतरी सत्ता असलेल्या पुरुषाकडून त्या बाईची हॅरेसमेंट झालेली असते हे जेव्हा नकारात्मक दृष्टीने हा सत्तेचा वापर आहे पण मी इतर वेळेला ह्या सत्तेच्या वापराबद्दल सांगताना असं सांगते की आपण सकारात्मक दृष्टीने देखील सत्तेचा वापर करू शकतो आणि तो कसा तर जर महिला एकत्रित आल्या तुम्ही असाल असंघटित कार्यक्षेत्रातल्या पण जर तुम्ही एकत्र आलात आणि एकत्र आल्यानंतर जी पॉवर इन नंबर्स आहे त्याचा जर तुम्ही वापर केलात तर आपल्याला ह्याचा नक्की काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातनं फायदा करून घेऊ शकतो तुम्हाला संख्याबळाचं संख्याबळ किती महत्वाचं असतं हे सांगायला नको सारखं इलेक्शन आलं की आपल्याला कळतं संख्याबळ किती महत्वाचं आहे ते पण तसंच संख्याबळाचा वापर जर आपण असंघटित क्षेत्रातल्या महिलांनी एकत्र येऊन काम करायच्या दृष्टीने केला तर मला वाटतं त्याचा एक दबाव आपल्याला नक्कीच आणता येईल आपल्या एम्प्लॉयरवर मी असं म्हणत नाही की तुम्ही युनियन करा किंवा अशा प्रकारे काम करा असं माझं काही म्हणणं नाहीये पण तिथे असलेल्या दहा बायका जरी एकत्र आल्या तरी देखील एक वेगळ्या प्रकारच्या दबाव तंत्राचा आपण वापर करू शकतो आणि त्याचा दुसरा असा फायदा होऊ शकतो की व्हिक्टिमायझेशनची भीती बाईला जी असते म्हणजे काय की आपल्याला वाटतं मी पुढे आले आणि मी कंप्लेंट केली तर मग माझ्यावर काय त्याचा परिणाम होईल ह्या भीतीने बऱ्याच वेळेला बायका पुढे येत नाहीत जर दहा बायका एकत्र आल्या तर एका बाईवर त्याचा हे होत नाही तिचं तिच्यावर पॉइंट आउट होत हो नाही तर ते दहा बायका एकत्र येऊन त्यांच्या शक्तीचा वापर होऊ शकतो आणि एका बाईचं विक्टिमायझेशन होत नाही तर अशा दृष्टीने संघटीत राहिलात कार्यक्षेत्रामध्ये तर एखाद वेळेस तुम्ही त्या प्रकारे मुकादम असून दे तुमचा कॉन्ट्रॅक्टर असून दे या सगळ्यांच्यावर आपण थोडस दबाव आणू शकतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या सबंध विषयाकडे आपण संवेदनाशील पद्धतीने बघणं गरजेचं आहे आपली जी पुरुष सत्ताक पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये आपण लैंगिक छळ आणि महिला यांच्याकडे ज्या दृष्टिकोनातनं बघतो जे पूर्वापार दृष्टिकोनातनं बघत आलय तो कुठेतरी बदलण्याची गरज आहे त्या महिलेची चूक नसून बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे आणि मग महिला म्हणून आपण त्यांच्याकडे कसं संवेदनाशील पद्धतीने या विषयाकडे आणि त्या महिलांकडे बघतो हे खूप गरजेचं आहे मला वाटतं मी इथे थांबते आपली थोडी प्रश्नोत्तरं घेऊया आणि मग छोटीशी गटचर्चा आपल्याला